रामराम शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा पार पडली. या सभेत मोदीच्या भाषणाला सुरुवात झाली. भाषण लयीत आल्यानंतर अचानक मोदी भाषण करताना थांबले. अनेकांना नेमकं काय झालं हे कळलं नाही, पण प्रेक्षकामध्ये बसलेल्या लोकांनी मोदीजी आता कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यानंतर लगेच मोदीचं भाषण पुन्हा सुरू झालं. नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीचे उमेदवार भारती पवार आणि धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दिंडोरीतील पिंपळगाव बसवंत येथे सभा पार पडली. यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी प्रेक्षकांमधून मोदी मोदी अशी घोषणाबाजीही सुरू होती, त्यामुळे मोदी देखील उत्साहात भाषण करू लागले. नेहमीप्रमाणे काँग्रेस, इंडिया आघाडी, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर ते आले, पण अचानक प्रेक्षकांमधून मोदीजी आता कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर लक्ष विचलित झाल्यानंतर मोदी क्षणभर थांबले. मोदी भाषण करताना मध्येच थांबल्याने प्रेक्षकांमध्ये चुळबुळ निर्माण झाली आणि सर्वांची डोकी घोषणाबाजी होणाऱ्या दिशेला वळली. त्यानंतर मोदींच्या पाठीराख्यांनी मोदी मोदी अशी घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान मोदींनी जय श्रीराम जय श्रीराम असा नारा देत प्रेक्षकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. पुढे त्यांनी आपल्या योजनांची माहिती द्यायला सुरुवात केली आणि शेवटी त्यांनी आपल्या कांदा उत्पादकासाठी काय केलं याचा पाढा वाचला. पण तरीही प्रेक्षकांमधून कांदा उत्पादक शेतकऱ्याची घोषणाबाजी सुरूच होती, त्यामुळे अखेर मोदींनी इतर सभापेक्षा कमी वेळेत आपलं भाषण हे उरकलं. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.